वेलकम बैक ऑल ऑफ यू, स्वागत है तुमचं आपल्या यूट्यूब चैनल मध्ये। आज अपन सॉलिड स्टेट या टॉपिक मधला लास्ट पॉइंट कवर करणार आहे, ज्याचं नाव आहे मैग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड। काय? मैग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड। आता मैग्नेटिक म्हटल्यानंतर आपल्या लक्षात काय येते? मैग्नेट, बरोबर का? लोह चुंबक, किंवा ज्याला आपण फक्त मैग्नेट म्हणतो किंवा चुंबक म्हणतो। तर त्या मैग्नेटला एखाद्या मैग्नेट जवळ म्हणजे लोह चुंबकाजवळ वेगवेगळे पदार्थ आणले तर ते कशा प्रकारे रिएक्ट करतात त्याच्यावर त्यांचे वेगवेगळे टाइप पाडले जातात। ओके, तर ते टाइप आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे। तुम्ही याच्या अगोदर ही नावं ऐकली पण असतील, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक। ओके, तर कसं असते बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहे, एखादा सबस्टन्स मॅग्नेट ठेवला तर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, आणि दुसरा सबस्टन्स जर त्याच्याजवळ ठेवला तर तो रिपेल होतो, लांब ढकलला जातो। किंवा अजून एखादा सबस्टन्स आहे जो खूप जास्त याच्याकडे ओढला जातो। तर ह्या सबस्टन्समध्ये असा काय फरक आहे की जेणेकरून हा थोडासा अट्रॅक्ट होतोय, हा रिपेल होतोय आणि हा खूप जास्त अट्रॅक्ट होतोय? तर ते शिकण्यासाठी आपण या टॉपिकमध्ये इलेक्ट्रॉनचं पिक्चर इमॅजिन करणार असतो, इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल। तर कसं असतंय बघा, आपण 11 ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिकमध्ये शिकलोय ऑर्बिटल। एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात, एकाचं तोंड वर एकाचं तोंड खाली असं दाखवतो, आठवतंय का? ह्याला म्हणतो आपण अपोजिट स्पिन। म्हणजे या इलेक्ट्रॉनचा स्पिन प्लस हाफ असेल तर या इलेक्ट्रॉनचा स्पिन मायनस हाफ असतो। काय असतो? मायनस हाफ। आता स्पिन म्हणजे काय हे खूप मी अतिशय बेसिकपासून घेतो। एखादा ॲटमचा न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, त्याच्याकडेला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो। त्याच्याकडेला काय होतं? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो। इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसभोवती रिव्हॉल्व होत असताना तो स्वतःभोवती देखील स्पिन करत असतो, स्वतःभोवती देखील रोटेट करत असतो, स्पिन करत असतो। ते स्पिन एक तर क्लॉकवाईज असतं म्हणजे घड्याळाच्या दिशेनं असतं, किंवा अँटी क्लॉकवाईज असतं म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं असतं। म्हणजे थोडक्यात हा जो इलेक्ट्रॉन कडेला फिरतोय हा स्वतःभोवती पण फिरत असतो, आणि तो एकतर क्लॉकवाईज फिरतो किंवा अँटी क्लॉकवाईज फिरतो। जर क्लॉकवाईज फिरत असेल तर त्याचं स्पिन नंबर म्हणला जातो प्लस हाफ, आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर त्याला म्हटलं जातं मायनस हाफ। ओके, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन कसा फिरतोय, अशा या डायरेक्शनला रोटेट होतोय का या डायरेक्शनला रोटेट होतोय, त्याच्यावर डिपेंड असतं प्लस हाफ आणि मायनस हाफ। आणि जर एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे जर इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील, तर एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरत असतो तर दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरत असतो। आणि अशा केसमध्ये ह्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनमुळं स्वतःभोवती हा इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळं याच्यामुळं मॅग्नेटिझम तयार होतं। पण हे क्लॉकवाईज फिरतंय, हे अँटी क्लॉकवाईज फिरतंय, याच्यामुळं पण मॅग्नेटिझम तयार होतं। याच्यामुळं काय होतं? मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जनरेट होते। मॅग्नेटिझम म्हणजेच काय? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट। पण हे अपोजिट डायरेक्शनला फिरतंय आणि हे अपोजिट डायरेक्शनला फिरतंय। आपण फिजिक्समध्ये स्टडी केलेलं असतं, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किंवा डायपोल मुवमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे त्याला डायरेक्शन असते। ह्याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं हे दोघं एकमेकांना कॅन्सल करतात, म्हणजे या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम हा इलेक्ट्रॉन काय करतो? कॅन्सल करतो। पण जर आपण दुसरा सिनेरियो घेतला किंवा दुसरी केस घेतली ज्याच्यामध्ये एका ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर ते काय होणार सांगा? एकतर ते प्लस हाफ असेल किंवा मायनस हाफ असेल, आपण अज्युम करूया प्लस हाफ आहे, म्हणजे ते एकाच डायरेक्शननं रोटेट होते आणि त्याचं मॅग्नेटिझम आहे तसं राहणार। मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट त्याची आहे तशी राहणार। त्याची कोण कॅन्सल करू शकतंय का? नाही। का नाही कॅन्सल करू शकत? कारण अपोजिट कोण नाही आहे इथं, कळतंय? याला म्हणलं जातं बॅलन्स्ड मॅग्नेटिझम आणि याला म्हणलं जातं अनबॅलन्स्ड मॅग्नेटिझम। जर बॅलन्स्ड मॅग्नेटिझम असेल तर त्या पदार्थामध्ये मॅग्नेटिझम एक्झिस्टच करत नाही, कारण की हा इलेक्ट्रॉनचा इफेक्ट हा इलेक्ट्रॉन कॅन्सल करतो। पण जर इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल तर
त्याचं मॅग्नेटिझम एक्झिस्ट करतं, कारण त्याचं कॅन्सल होऊ शकत नाही. ओके, मग याच्यावरून आपल्या लक्षात काय कन्सेप्ट येते सांगा. हा बरोबर आहे, एखादा पदार्थ त्या एखाद्या सबस्टन्समध्ये एखाद्या सॉलिडमध्ये मॅग्नेटिझम येण्यासाठी, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येण्यासाठी त्याच्यामध्ये काय पाहिजे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. काय पाहिजे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे मॅग्नेटिझमचं पहिलं रिझन काय असतं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मॅग्नेटिझम येण्यासाठी काय पाहिजे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. लक्षात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. जर हा इलेक्ट्रॉन अनपेअर्ड नसेल म्हणजे पेअर्ड असेल तर याच्यामध्ये मॅग्नेटिझम असणार का नाही, हा पदार्थ मॅग्नेटला अट्रॅक्ट होणार का नाही, हा पदार्थ रिपेल होतो. हा पदार्थ काय होतो, रिपेल. म्हणजे जर एखाद्या पदार्थामध्ये एखाद्या सबस्टन्समध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम नसतं, तो डायामॅग्नेटिक असतो, रिपेल होतो. आणि जर एखाद्या सबस्टन्समध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम एक्झिस्ट करतं, ते पदार्थ मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात. आणि जर या अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या खूप 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 जास्त असेल तर ते मॅग्नेटला खूप जास्त अट्रॅक्ट होते, मग त्याला आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक. ओके, तेच आता आपण कवर करणार आहे. आय होप तुमच्या ही कन्सेप्ट लक्षात आले असेल. मी पूर्ण मराठीमध्ये सांगितलेले आहे, इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असतील तर नो मॅग्नेटिझम, इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असेल तर नो मॅग्नेटिक मुवमेंट, म्हणजे नो मॅग्नेटिझम. पण जर इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतील, अनपेअर्ड असतील तर काय, मॅग्नेटिक मुवमेंट किंवा मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असतील, इलेक्ट्रॉन कसे आहेत इथं, पेअर्ड, पेअर्ड इलेक्ट्रॉन नो मॅग्नेटिझम, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मॅग्नेटिझम. ओके, हे डायग्राम किंवा हे जे थोडं मी एक्सप्लेन केलेलं आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकता, लिहून घ्या म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, तुमचं लिहून झालं असेल. आताच आपण स्टडी केलं की एखाद्या सबस्टन्समध्ये मॅग्नेटिझम असण्यासाठी सर्व इलेक्ट्रॉन काय पाहिजेत, पेअर्ड अनपेअर्ड पाहिजेत. ओके, आता डिपेंडिंग अपॉन दॅट बिहेवियर सॉलिड्स आर क्लासिफाईड इन टू थ्री टाईप्स, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. आता डायमॅग्नेटिक सॉलिड म्हणजे काय, डायमॅग्नेटिक सॉलिडमध्ये सगळ्याच्या सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, सगळ्याच्या सगळे इलेक्ट्रॉन काय असतात, पेअर्ड. इलेक्ट्रॉन पेअर्ड असल्यामुळं प्रत्येकाला जोडीदार मिळाल्यामुळं या इलेक्ट्रॉनचा इफेक्ट हा दुसरा इलेक्ट्रॉन कॅन्सल करतो. म्हणजे थोडक्यात, याची मॅग्नेटिक फील्ड दुसरा इलेक्ट्रॉन बॅलन्स करतो आणि एकमेकांना कॅन्सल आउट करते, शिल्लकच राहत नाही मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड शिल्लक न राहिल्यामुळं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किंवा मॅग्नेटिझम अस्तित्व करत नाही किंवा एक्झिस्ट करत नाही, आणि त्याच्यामुळे हे पदार्थ वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. वीकली रिपेल्ड म्हणजे मॅग्नेटला रिपेल करतात, साईड लांब पळतात, मॅग्नेट जवळ आणले हे पदार्थ लांब पळतात. वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट, ह्यांच्याजवळ मॅग्नेट आणलं की हे पदार्थ मॅग्नेटापासून लांब लांब पळतात, रिपेल होतात. का, कारण की सगळ्याचे सगळे इलेक्ट्रॉन काय आहेत, पेअर्ड आहेत. आणि ह्याची एक्झाम्पल्स मी अगोदर लिहून ठेवलेत, पाठ पाहिजेत तुम्हाला सीईटीला बोर्ड एक्झामला याच एक्झाम्पल्सवर क्वेश्चन येतो. कोणकोणती सांगा, नायट्रोजन गॅस, फ्लोरिन गॅस, हायड्रोजन क्लोरिन गॅस किंवा वॉटर आणि बेन्झिन. बेन्झिन, वॉटर, HCl, F2N2 ह्या सगळ्याचे सगळे पदार्थ काय, डायमॅग्नेटिक आहे. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, मॅग्नेटला रिपेल होणारे. का रिपेल होते, सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत, ह्यांच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट बॅलेन्स झालेले असते, मॅग्नेटिझम एक्झिस्ट करत नाही. आता सेकंड टाईप आहे पॅरामॅग्नेटिझम. आपण लक्षात ठेवू शकतो मॅग्नेटबद्दल प्यार आहे, त्याला प्रेम आहे. काय किरकोळ ट्रिक आहे, फालतू ट्रिक आहे. ओके, आपल्या लक्षात राहण्याची मतलब आहे पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, मॅग्नेटबद्दल प्रेम आहे. म्हणजे मॅग्नेटला थोडंसं अट्रॅक्ट होतं, हे मॅग्नेटला काय होते, थोडंसं अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट होते का, अट्रॅक्ट होत असेल मॅग्नेटला, कारण ह्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आहे. आणि मॅग्नेटिझम का असतंय आता शिकलो, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय आहेत, अनपेअर्ड आहेत. इलेक्ट्रॉन्स आर अनपेअर्ड म्हणजे ह्याच्यामध्ये जे ऑर्बिटल आहे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, एक तरी इलेक्ट्रॉन असा अनपेअर्ड आहे. म्हणजे ह्याला जोडीदारच नाही मिळाला, ह्याला जोडीदार मिळाला नाही, म्हणजे ह्याचं मॅग्नेटिझम कोण कॅन्सल करतंय का, नाही करत. कोण कॅन्सल करत नाही, म्हणजे हा पदार्थ मॅग्नेटला अट्रॅक्ट होतोय. ह्याची एक्झाम्पल्स पाठ करायची, Cu2+, Fe3+, Cr3+, कॉपर 2+, Fe3+ आणि Cr3+ हे एक्झाम्पल कशाचे आहेत, पॅरामॅग्नेटिक सॉलिड. म्हणजे हे सबस्टन्स मॅग्नेटला स्लाइटली अट्रॅक्ट करणार, थोडंसं अट्रॅक्ट करणार. ओके, अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट बट स्लाइटली ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता ह्यांची एक खासियत काय असते, ह्यांच्यामध्ये जे मॅग्नेटिझम असतं ना, हे टेम्पररी असतं. काय असतं, टेम्पररी मॅग्नेटिझम असतं.
टेम्पररी मैग्नेटिजम। टेम्पररी मैग्नेटिजम म्हणजे काय, जोपर्यंत या पदार्थांच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे Cu2+ Fe3+ आणि Cr3+ मॅग्नेट जवळ ठेवले, हे सबस्टन्स जोपर्यंत मॅग्नेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेत तोपर्यंत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम असते। जर ते तुम्ही मॅग्नेट आणि ते सबस्टन्स एकमेकांपासून लांब नेले ते दे लूज देअर मॅग्नेटिझम, त्यांचं मॅग्नेटिझम काय होतं, निघून जातं। म्हणजे जवळ असलं की मॅग्नेट अट्रॅक्ट होते, लांब गेलं की त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम एक्झिस्टच करत नाही, कारण ह्याचं रिझन काय असतंय, ह्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन काय आहेत, कमी आहेत, ओके कमी आहेत। आता त्याच्या अपोजिट फेरो मॅग्नेटिझम म्हणजे काय, मॅग्नेटला अट्रॅक्ट होणार फेरस सारखं आयर्न सारखं खूप जास्त अट्रॅक्ट होते। जे पदार्थ मॅग्नेट जवळ आणले की एकदम पटकन चिकटते त्याला म्हणायचं असतं फेरो मॅग्नेटिझम। हे थोडेसे चिटकतात, हे स्लाइटली अट्रॅक्टेड, हे हायली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट। असं का, कारण की यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते। अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, खूप जास्त असते। अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे जोडीदार नसलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असल्यामुळं त्यांच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक 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 असे अनपेड इलेक्ट्रॉन करून जास्त होते। आणि हे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे हे सबस्टन्स मॅग्नेटला खूप जास्त अट्रॅक्ट करतात, खूप जास्त जोरात अट्रॅक्ट करतात, म्हणून याला काय म्हणतो आपण फेरो मॅग्नेटिझम। आणि जे फेरो मॅग्नेटिझम सबस्टन्स असेल याचा वापर आपण परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी करतो। म्हणजे आपण जे स्पीकरमध्ये किंवा हेडफोन्समध्ये बरोबर, म्हणजे ते ॲक्च्युअली स्पीकर्स असतात, त्याच्यामध्ये जे मॅग्नेट वापरतो ना, ते मॅग्नेट Fe कोबाल्ट निकेल गॅडोलिनियम आणि क्रोमियम ऑक्साईड हे जे पदार्थ आहेत यांच्यापासूनच तयार केलेले असतात, किंवा यांच्या कॉम्बिनेशनपासून। ह्यांचं अलॉय असतं, अल्निको नावाचं एक अलॉय असतं, आपण 8वी 9वीमध्ये शिकलेलं आहे। ह्यांच्या अलॉयपासून किंवा ह्यांच्यापासून जे तयार करतील, जे आपण पदार्थ तयार करतो ना, तेच कन्वर्ट होतात परमनंट मॅग्नेटमध्ये किंवा मॅग्नेटमध्ये। म्हणजे हेच पदार्थ ॲक्च्युली मॅग्नेट म्हणून आपण यूज करू शकतो। ह्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग मॅग्नेटिझम असतं, कारण ह्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त आहे, त्याच्यामुळं यांचा वापर आपण परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी करू शकतो। ओके, परमनंट मॅग्नेट किंवा परमनंट मॅग्नेटिझम म्हणजे ह्यांच्याजवळ एकदा मॅग्नेट आणलं, नंतर मॅग्नेट लांब जरी नेलं ना तरी ह्यांचं मॅग्नेटिझम जात नाही, म्हणजे हेच मॅग्नेटमध्ये कन्वर्ट होते, परमनंट मॅग्नेटिझम। परमनंट मॅग्नेटिझम ही एक्झाम्पल्स विसरायची नाहीत बरं का, Fe CO निकेल गॅडोलिनियम आणि क्रोमियम ऑक्साईड। ओके, अशा पद्धतीनं डिपेंडिंग अपॉन मॅग्नेटिक बिहेवियर पदार्थ सॉलिड स्टेट तीन प्रकारे क्लासिफाय केला जातो। अजून एकदा रिवाईज करतो, पूर्ण लेक्चर रिवाईज करतो, मॅग्नेटिझम का असतं, अनपेड इलेक्ट्रॉनमुळे असतं। जर एखाद्या पदार्थामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर ते मॅग्नेटिझम मॅग्नेटला अट्रॅक्ट होतं पॅरामॅग्नेटिक, जर नसतील तर रिपेल होतं डायमॅग्नेटिक। ते कसं, या चॅप्टरच्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपण शिकलो या लेक्चरच्या। आता डायमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक म्हणजे काय, मॅग्नेटला डाय नाही म्हणते, मॅग्नेटला लांबलं, मॅग्नेट जवळ आणले की लांब पडते, जवळ आणले की लांब पडते, मॅग्नेटला स्लाइटली रिपेल करते। त्याचे एक्झाम्पल काय, N2, F2, HCl, वॉटर आणि बेंझिन। ओके, ह्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसतात, सगळे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, पेअर्ड असल्यामुळे नो मॅग्नेटिझम, मॅग्नेटला रिपेल होते, वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट। पॅरामॅग्नेटिक कसं लक्षात ठेवायचं, मॅग्नेटबद्दल प्रेम आहे, प्यार आहे, थोडंसं अट्रॅक्ट होते, थोडंसं अट्रॅक्ट होते पॅरामॅग्नेटिक। असं का होतंय, कारण त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत पण कमी आहेत, आहेत पण कमी आहेत, त्याच्यामुळं स्लाइटली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट। पण हे टेम्पररी मॅग्नेटिझम असतं, मग जोपर्यंत मॅग्नेट आहे तोपर्यंत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम एक्झिस्ट करतं, जर मॅग्नेट लांब नेलं तर दे लूज देअर मॅग्नेटिझम, त्याच्यामुळे म्हणतो टेम्पररी मॅग्नेटिझम। आणि याचे एक्झाम्पल काय, Cu2+ Fe3+ Cr3+ अँड लास्ट टाईप इज अ फेरो मॅग्नेटिझम। मॅग्नेटला फेरस सारखं आयर्न सारखं अट्रॅक्ट होतात, खूप जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात। का जास्त अट्रॅक्ट होतात, कारण यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय असणार, खूप जास्त असणार, अनपेड इलेक्ट्रॉन जास्त, मॅग्नेटिझम जास्त, फेरो मॅग्नेटिझम। याला काय म्हणतो, ह्यांचा वापर आपण परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी करतो। म्हणजे मॅग्नेट ह्यांच्या जवळ आणलं, ह्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होतं, हे मॅग्नेट लांब जरी नेलं आता हे पदार्थ मॅग्नेट म्हणून ऍक्ट होतात, अशा पदार्थाला काय म्हणतो आपण फेरो मॅग्नेटिझम। ह्याचे एक्झाम्पल्स तुमच्यासमोर दिसत आहेत। ओके, अशा पद्धतीनं आपण 3 टाईप कव्हर केलेले आहेत आणि हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे, पटकन लिहून घ्या। ओके ठीक आहे, तुमचं लिहून झालं असेल। अशा पद्धतीनं आपला सॉलिड स्टेट या टॉपिकचा थेरॉटिकल भाग पूर्णपणे कव्हर केलेला आहे। ओके, इथं आपण थांबूया। जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर व्हिडिओला मॅक्झिमम लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हॅपी लर्निंग, बाय।